टाइट नहीं है कॉलर, नहीं काय काय बोलू, तेच काय चालतं, चालतंच बोलायचं परत. हां चालेल, असं काही नाही. आत्ता तुम्ही मूवी बघितला त्याबद्दल किंवा काही एक्सपिरियन्सबद्दल सांगा. सुरू कसं करू? असंही म्हणजे ओके किती तारखे चालू आहे? सॉरी हां सॉरी सॉरी आवाज येतो आतमध्ये घेऊया का? इथे आवाज अतिशय माईक मुळे येत नाही, ऐकून घे. माईक तर आहे तसा पण आवाज येणार. हे बाजूला टोकते ना ते आवाज ते येतात. हॅलो हॅलो, तो बोलल्यानंतर चांगला आहे, मग काय प्रॉब्लेम? हा मग ठीक आहे, थांबलं काय तो आवाज आला. चालेल ना, चालेल. ओके हां ओके बोला. परत घेऊया, बरोबर येतोय. हा लाईट बरोबर येतोय ना? तुझा आवाजचा फक्त आवाजला काय तू विचार, आवाज बरोबर. परत फिल्म का बघावी आणि कशी बघावी हे तुम्ही जाऊन जर कोर्स केला, फिल्म ॲप्रिशिएशनचा कोर्स केलात तर तुम्हाला कळतं. पण मला असं वाटतं जर तुम्ही फिल्म बघत राहिलात, म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल किंवा कुठलीही फेस्टिवलच्या फिल्म ज्या मुळात ह्या खऱ्या फिल्म्स असतात ह्या जर तुम्ही बघत राहिलात तर तुम्हाला आपोआप शिकायला मिळेल की कुठल्या फिल्म पाहाव्यात आणि कुठल्या नाही पाहाव्यात. कारण कुठलीही फिल्म बघताना, फिल्म म्हणजे इंटरनॅशनल फिल्म बघताना किंवा ह्या फेस्टिवलच्या फिल्म बघताना तुम्हाला नक्कीच जाणवेल की फिल्म कशी बघावी. आणि मला वाटतं मी फिल्म ॲप्रिशिएशनचा कोर्स फार पूर्वी केला होता, फार म्हणजे जवळजवळ 25 वर्षापूर्वी. पण मला कुठेही जाणवत नाही की आता मला फिल्म वाचता म्हणजे पाहताना आनंद कसा घ्यावा आणि ती फिल्म कशी वाचावी आणि कशी पाहावी. आणि प्रत्येक फिल्म जी वेगवेगळ्या जॉनरची असते ती कशा तऱ्हेने आपण ती एन्जॉय करावी. आणि खूप आनंद मिळतो, पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म्स इथे पाहायला मिळतात, वेगवेगळ्या देशाच्या फिल्म पाहायला मिळतात. आणि हे पाहत असताना तुम्हाला एक जो आनंद मिळतो तो मला वाटतं मी नाही सांगू शकत मी कसा म्हणजे तो अनुभव घेतो आहे. मी सगळ्यांना विनंती करीन, म्हणजे सगळ्या जे काही नाट्य सिनेरसिक असतील त्यांना, की तुम्ही या आणि मुळात ह्या फेस्टिवलच्या फिल्म पहा आणि त्यांचे विषय पहा आणि त्यांचा जो जी पद्धत आहे फिल्म बनवायची ती तुम्ही अनुभवा. या आणि एस्पेशली यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे जे आहेत संयोजक त्यांचे मी आभार मानतो की त्यांच्या ह्या सगळ्या मेहनतीमुळे आणि एकूण त्यांच्या जे सिलेक्शन आहे फिल्म्सचं मी त्यांचा खूप आभारी आहे की मला त्यांनी चांगल्या फिल्म दाखवल्या. थँक्यू. इथे कुठे आहे? कुठे आहे तुम्ही सांगा. जास्त वर जाऊ खाली घे. नमस्कार, मी प्रशांत घुगरे. आठवा यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पाहताना खूप आनंद होतो. यावेळीचं माझं मामी मिस झालं होतं. मामी मला पाहायला मिळाला नव्हता. पण मामीच्याच दर्जाचे की म्हणून मी असं म्हणेन की जगात जे जे काही चाललं ना ते बेस्ट जे आहे ते मला या ठिकाणी पाहायला मिळालं. दुसरं म्हणजे एक इकॉनॉमिकल सांगायचं म्हणजे ह्याचं तिकीट जे आहे ना, तिकीट ते खूपच कमी आहे. जो इथे पण ना 75-80 फिल्म बघतो ती सुद्धा फक्त 200 रुपयामध्ये, आणि ती खूप एका कलारसिकासाठी या महागाईच्या युगामध्ये खूप चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आजही जी फिल्म पाहिली ती खूप छान होती, काल जी पाहिली तीही छान होती, आणि परवा जे लेक्चर झालं होतं एल व्ही प्रसाद यांचं ते खूप छान होतं. सुरुवातीच्या दिवशी सचिन खेडेकरांचं लेक्चर तेही आम्हाला खूप माहिती देऊन गेलं एखादा ॲक्टर कसा असावा म्हणून. मुळात मी कलारसिक असल्यामुळे फिल्ममध्ये जे जे काही चांगलं आहे ना
ते मला पाहावं असं वाटतं आणि ते ह्या 8व्या यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने मला अनुभवायला मिळालं, त्याबद्दल खूप खूप या सर्व मंडळीचे मी आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. यशवंतराव चव्हाण फिल्म फेस्टिवलमध्ये आज मला जे मूव्ही मी बघितले ते अतिशय अप्रतिम होते आणि त्यामध्ये जो हे होता एक प्रकारची एनर्जी आम्हाला कलावंताला मिळते, एक प्रकारची माहिती मिळते, ती खरोखर घेण्यासारखी होती. मी 3 दिवसापूर्वी जे 3 दिवसापूर्वी मूव्ही बघितला आणि काल म्हणजे 2 दिवस झालेत मला, तर मला खूप आनंद झाला की इतक्या चांगल्या मूव्ही मला पाहायला मिळाल्या आणि त्याच्यातनं शिकायला मिळालं खरंच. आणि त्याबद्दल मी तर असं सांगेल की इतर जे फेस्टिवल आहेत त्या फेस्टिवलपेक्षा हा यशवंतराव चव्हाण फेस्टिवल अतिशय उपयोगी आहे नवीन कलावंतासाठी, या क्षेत्रातल्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या नवीन लोकांसाठी जे टेक्निकली आहेत, डिरेक्टर असतील, रायटर्स असतील, सिंगर्स असतील, ॲक्टर असतील, तर अशासाठी खूप चांगला आहे हा फेस्टिवल. मला खूप आनंद झाला आणि मनापासून खूप धन्य वाटलं की चला काहीतरी असं नवीन काहीतरी पाहायला मिळालं. हॅलो, मी समीर. हा, मी मनोज. मी सर्वात पहिले यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई पुणे फिल्म फाउंडेशन यांचा खूप मोठा आभारी आहे. यांनी असा एक मोठा उपक्रम जे इथे फिल्म फेस्टिवल यांनी गेले, आता हा 8 सुरू आहे, त्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत त्यांचे. यात पूर्ण जगभरातून सिनेमे आलेत, आय थिंक 85 हो 91 हो 85 सिनेमे आलेत आणि वेगवेगळ्या भाषेचे सिनेमे आलेत. या फिल्म फेस्टिवलबद्दल सांगायचं म्हणजे मला, मी गेले 3 वर्ष अटेंड करतोय आणि 3 वर्षापासून देशभरात जगभरात जितके काही फिल्म्स येत आहेत या आम्ही पाहायला येतो. मुळात इथे यशवंतमध्ये येण्याचं कारण म्हणजे बेस्ट हे ऑप्शन असं इथे आहे की आपण, मला इकडे तिकडे धावावं नाही लागत, मला एके ठिकाणी सगळे चित्रपट पाहायला मिळतात, जवळजवळच 5 मिनटं लागतात इकडने तिकडे धावायला. सो बेस्ट थिंग यशवंतची ही आहे. सोबतच वेगवेगळे लेक्चर होतात. हां, आणि सोबतच जे डेलिगेट पास आहे याची जी फीज आहे यावेळेस तर खूप स्वस्त केले, त्यासाठी आणखी मोठा खूप जास्त आभारी आहे मी त्यांचा. आणि मेन अटेंड करायचं मूळ कारण माझं असं फिल्म फेस्टिवलचं की देशभरात जगभरात कुठकुठल्या टॉपिक्स सुरू आहेत आणि तेच टॉपिक्स धरून आपलं जे यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे हे चूज करतात. कित्येक तरी हजारोंमध्ये यांच्याकडे फिल्म्स येतात, त्यातले हे काही सिलेक्टेड फिल्म्स इथे दाखवतात. हे महत्त्वाचं कारण आणि फिल्म फेस्टिवल खूप चांगले फिल्म्स सिलेक्ट करतात या फेस्टिवलमध्ये, यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. थँक्यू. आणि वेगवेगळे लेक्चर घेतले जातात, त्यामुळे आम्हाला जगभरातचे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या कळतात आणि एकूणच सोबतच खर अकॅडेमिक्स गोष्टी पण जे आहेत त्या छान आहेत. सोबतच अकॅडेमिक्स गोष्टी शिकवतात. दरवर्षी मी जॉईन करतो किंवा अटेंड करतो. येस, यावर्षी आम्ही थोडे कमी आलो. इवन यावेळेस तर सुश्रुत वैद्य यांचं जे म्युझिक, राज कपूरच्या यांच्या म्युझिकवर जे लेक्चर झालं दॅट वॉज ऑसम. आणि ते पोस्ट प्रोडक्शनवर पण झालं. हो, प्रसाद ग्रुप पोस्ट प्रोडक्शन, त्यांनी खूप छान असं आम्हाला पोस्ट प्रोडक्शन काय असतात त्यात काय काय ते लोक काम करतात याबद्दल खूप माहिती दिली. सोबतच सचिन खेडेकर यांचं जे काही ॲक्टिंगवर आणि स्मिता पाटील यांच्या मेमोरियलवर जे काही लेक्चर झालं ते खूपच छान होतं. थँक्यू सो मच यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल फॉर गिव्हन अस सच अ बिग बिग फेस्टिवल फिल्म्स फॉर अस. थँक्यू. मी अमोल, माझा हा पहिलाच फेस्टिवल आहे आणि मला मित्राकडून समजलं याबद्दल. गेले 6 ते 7 दिवस मी इथे येतो आहे आणि तब्बल 91 स्क्रीनिंग इथे झालेलं आहे आणि त्यामध्ये देशी असेल, मराठी सिनेमा असेल, ग्रीकचा सिनेमा असेल, जापनीज असेल, चायना, जे पिक्चर आपल्याला सहजसहजी अवेलेबल होत नाही ते पिक्चर इथे पाहायला मिळाले. आणि खरंच सचिन खेडेकरांचं लेक्चर आणि त्यानंतर सुश्रुत वैद्य यांचं, राज कपूर यांच्या म्युझिकवर असलेलं लेक्चर 1960 पासूनचे ते त्यांच्या
75 पर्यंत जे म्युझिक झालं, राज त्यांचे शैलेंद्र त्यांचे लिरिक्स लिहिणारे आणि शंकर जयकिसने यांचे म्युझिकमधलं जे असेल त्यांनी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं. सचिन खेडेकरांनी स्मिता पाटील यांच्यावर जीवनावर आणि अभिनय कसा करावा याच्यावर जे लेक्चर दिलं ते पण खूप घेण्यासारखं आहे. गेले 8 दिवस सिनेमा पाहतो आहे. इथे असलेलं लाईटिंग, कॅमेरा अँगल खूप खूप शिकण्यासारखं आहे. थँक्यू यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल साजरा केल्याबद्दल. इथे असाच साजरा करत राहा, अजून फिल्मची संख्या वाढवा आणि आमच्यासारख्या नवीन फिल्म मेकरला अशी संधी मिळत राहू. थँक्यू. I'm a lot into world cinema and I went to the Mumbai Film Festival. I'm aware of the Pune Film Festival and I think this is an offshoot of that. So luckily, I mean, we don't get to see world cinema as much in because it's not released in India. So this is a good platform for movies that are screened at Cannes and Berlin and Toronto. So I saw a few good movies and it was very enjoyable. Especially the Iranian cinema and more of Asian cinema basically. So which cinema did you like? Today I saw names to isme sorry Disappearance and today the first movie. Nahi, it was up. Rangaswar. Nahi, Cultural Center. Yeah, Asphyxia. Yeah. So these are very like classical within the guidelines of how they are allowed to make cinema in Iran. And still they manage to be pretty creative, so it's amazing. Thanks. Okay. What do I say? Anything. Shade with your heart. I watched very few movies, but I think the ones which I watched, I really liked them. Like, I watched this Polish movie, which, you know, talked about, you know, how 143 children have died in Poland between 2011 and 2016, and how they were murdered, I think, by their own family. So I found that, you know, very sad. And I watched a lot of other movies which I liked. You know, I just watched a movie just now. I think it was an Italian movie. And it's, you know, how two men, you know, they start sharing their loneliness, you know, when the woman in their life die. And I think, yeah, I watched some very interesting movies in this festival. I think it's a very well curated festival. Thank you. Batlo frames kasha adla kai vishay ready lectures badal ha thanks lectures badal bol start sir mana kalat ena to the यशवंत फिल्म फेस्टिवलला पहिल्यांदा आलेलो मी. ऑलमोस्ट 20-25 मूवीज मी बघितल्या ह्या 8-7-8 दिवसात. म्हणजे दिवसाला 3-1 मूवीज, मग वेगवेगळ्या जॉनरच्या मूवी होत्यात. म्हणजे डे टूला रोझिटा बघितली, त्यानंतर डे 7 आता लास्ट डे होता त्या दिवशी क्लिंट बघितली. खूप वेगवेगळ्या जॉनरच्या मूवी होत्या. त्याशिवाय मेमोरियल लेक्चर्स झालेले, पहिल्याच दिवशी सचिन केडेकरांचं लेक्चर होतं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुश्रुत वैद्यांचं होतं आणि नंतर मोहन कृष्णन डिजिटायझेशनवर लेक्चर. सो इतके वेगवेगळे व्हेरिएशन, म्हणजे एकच ॲस्पेक्ट कवर न करता सिनेमाचे वेगवेगळे ॲस्पेक्ट, म्हणजे फ्रॉम ॲक्टिंग टिल दॅन पोस्ट प्रोडक्शन मग म्युझिक. सो टोटॅलिटीमध्ये आम्हाला कळलं फिल्म्स काय होते. त्याशिवाय मूवीज, इनफॅक्ट इंडियन सिनेमा सोडून बाकीच्या वेगवेगळ्या सिनेमाज किंवा वेगवेगळ्या कंट्रीजचे सिनेमा बघायला मिळाले. सो त्यासाठी खूप खूप धन्यवाद YFF की आम्हाला इतक्या लार्ज लेवलवर किंवा एवढ्या काय बोलू शकतो ग्रेट एक्सटेंटवर सिनेमा दाखवला, तोही क्वालिटी सिनेमा जो आजकाल सहजासहजी बघायला नाही मिळत, तेही खूप अफोर्डेबल प्राईज होते. सो थँक्यू यशवंत फिल्म फेस्टिवल फॉर दिस अपॉर्च्युनिटी. किती बोलायला लावलं मला. सो It was the 8th edition of Yashwant International Film Festival and this was my first time coming here.
But it was a very nice experience as I saw various type of films and I attended the lectures also. Mainly I liked the, you know, the thing covered everything, like every other film. You get the idea of various type of genres of different films and everything. And we could explore the films of all nations and we could learn their cultures from the films. So we really enjoyed this year's film festival a lot. Yeah, the idea, the knowledge what comes around the world, it was given by, you know, this film festival, which is quite important. So I feel they should keep more of such events and which would, you know, bring up the youth to the next level. That's yes. Thank you so much. शिवशंक वैद्यचं नाट्य गिंग काहीतरी असं हिंदी सिनेमामध्ये स्त्रियांचं एकूण आलेलं रिफ्लेक्शन हो त्याचं एक चांगलं आहे सोशल याचं कल्चरल याच्यामध्ये कसं आले म्हणून conclusion film of YIFF, 8th YIFF, the last evening. I request, I thank on behalf of Yashwantrao Chand Pratishthan, Pune Film Foundation, Forest Department, Pune Maharashtra for their sponsorship, NFI Pune, for their wonderful exhibition we had over here, technical partners Scribble and Government of Maharashtra. I request Dr. Jabbar Patel, Festival Director of YIFF, to say a few words. Good evening. So ultimately we come to the last day and the last film, that's the conclusion film of the festival. This is the 8th chapter of the Yashwant International Film Festival. I'm very happy that this time
you enjoyed all the films and you gave your reactions, and some people wrote on social media, some people wrote personally, and I really love all your reactions, and you know, I know that you're, this time you're very happy, more happy than last year, and this should be continue next year when we have wonderful film next year. This way, as you know, we had, it was inaugurated by Ramesh Sippy, the great man who went Sholay. Actually, I remember Tai that day, I thought that Tai would be having something to comment because there, everybody was talking about Gabbar Singh. So I thought that she would be definitely saying something on that. So in all, 91 films we showed this time and about 52 films in world cinema. Then we had the Kaleidoscope, Indian cinema, Marathi cinema, and the students taught films. Opening film was Jam, I know you enjoyed it. And the closing film now is Nothing Factory. It's a Portugal film by Pedro Pinot. And we have wonderful poster exhibition by NFI with the theme of women. Then we have a forest department, and they gave us a wonderful display of their products and the tiger, Save the Tiger. In Smita Patil Memorial Lecture, we had a wonderful lecture and a kind of an interview with Sachin Khedekartai. And he gave wonderful account of exactly how he is an actor today into theatre and cinema. Other masterclass which you and I know was a very revealing was the Reflections of the Social Evolution on the Songs of Raj Kapoor films. Many people expected that there will be perhaps maybe just clips of the films one after another of Raj Kapoor cinema. It was not so. It was very analytical and very, very deep study of the socio-political values of Raj Kapoor films. Then we had Mohan Krishnan in the Rangaswar up there from Prasad Laboratory, where he talked about the digital media and what happened, the post-production digital technology. So this all happened, and so we all enjoyed, and the next year will be now from 18th to 24th January 2019. So 2019 will be our date is from 18th to 24th, and I hope that we bring some more categories and some more announcements and more workshops and more academics and more events. So thank you very much for having attended the ceremony. Thank you. Request Supriya to say something. Thank you. Good evening, ladies and gentlemen. It's a pleasure for me to be here at the closing ceremony of the 8th Yashwant Festival this evening. I'm aware that you all are anxiously waiting to see the closing and the last film of the year in this festival. But I would definitely like to take 2 minutes to thank the entire team who relentlessly has worked for over a month to put this entire show together so that you can all see what's happening globally in cinema. Because cinema is always a reflection of what is happening in society, and especially for people like us who do represent people in the highest house, which is the parliament of the country, which makes legislations. So it's very critical for us to see cinema, understand what people are saying. And I think it's very important of the, it was just not a festival to come see movies. But I think the most important discussion was by Sushrut Vaidya about the social evolution. Because I think India is really going through a very strange and challenging times right now. As the film festival is going on here, there is a movie being launched yesterday, which was released yesterday, and it's in huge controversy whether it should it be watched, not watched. It's about a community. I think this is a great forum where we should really discuss what freedom of speech should be and the creativity in a cinema as an artist, because an artist thinks far differently than most people like us, and an artist has no barriers and no borders. I mean, should Padmavati or Padmavat, as it's called, released or not released? I think, and every society does have a structural base and rules and regulations. And I think the final authority for any cinema in a artistic and realistic manner in our country is the censor board. So if the censor board agrees to it, so I think there's really very little to be said by all of us, because that's the final authority. Even after that, if there is
a fear of people to go and watch the movie because a certain element doesn't think so. I think India really, and people like us, I would appeal to you that let's have a forum here, and maybe Yashwant Festival can take the lead on what really the role or guidelines of freedom, the word really means in cinema. And I would request Shri Jabbar Patel, who's been a legend in this for probably last, what, 5 decades, 6 decades? I don't want to say you're old. But I think people like him really need to come, and I think we should have an open debate, because unless there is a dialogue on an issue, yeah, I don't mind even people objecting to it, but I really want to know, what is the objection? Has anybody really seen the film? And what is objectionable in it? And eventually, it's up to the artist. Something, nobody can preach and impose values on people. Everybody's values are different. There's nothing right or wrong unless you're harming society. So I think cinema's contribution has been substantial. I myself, I mean, the building that is named after your Honorable Yashwantrao Chavanji, who was one of the tallest leaders Maharashtra and India has had, was an exceptionally creative mind, and I think there was a, besides politics, there was a hidden artist in him. If you read any of his books, you'll probably see the language that he uses. So obviously there was some cinema, some theatre, some poet, somewhere deep in his heart, and that's why he was so connected to the people and he could lead the state. So I think it's really, we are at a turning point in India of what true liberalism and freedom of speech, cinema and artist is. So I think I take this opportunity to thank Shri Jabbar and his entire Patelji and his entire team. But I would urge him, as the citizens of the state who looks at all of you, that we want to see cinema, right or wrong, good or bad. It's up to the, let's leave it to the audience and not to any authorities who may not be right to take such decisions. I cannot judge the cinema or be in a censor board because I'm not qualified, but these people are qualified. So I think that's what we really need to take this discussion, and the entire idea of having such festivals should be the next step. So I urge you that maybe in a little time, Yashwantrao Chavan Pratishthan can take the initiative of freedom of cinema, creativity and speech, and let's have an open debate and have everybody across board, because unless we debate issues and discuss issues, that's what India's vibrant democracy is all about. So I thank you all for being here, and I hope we continue this great legacy of cinema from all over the world, and 19 countries have participated. It's really a big moment for us. I hope you have an enjoyable time watching this film as much as we like hosting this event. Thank you very much. Thank you, Pai. The wonderful liberal thinking on cinema. It has been with our president, Mr. Sharad Pawar also, who has helped so many people into the theatre, solving the problems, or also in cinema. They're all the time behind good cinema. And I'll tell you that in 91 cinema, what we showed, we had different countries, where most of the vibrant countries, where there are many socio-political burning problems. And we showed them openly exactly what other countries are having the problem. So we get enriched ourselves and we become very frank and liberal, as you say. So thank you very much for adding and endorsing this festival. Next year we'll have some, again, some vibrant films here, different genres and different subjects from different countries. I thank our beloved Sharad Kale also and Datta Balasara for helping this festival. Thank you very much. I hope you enjoy the last film. Thank you very much. Please watch on for details and updates on yiffonline.com. Thank you.